नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या YouTube चॅनल वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत गणित इयत्ता 8वी प्रकरण 3रे. प्रकरणाचं नाव आहे घातांक व घनमूळ. आणि ह्या मधील सराव संच 3.2 आपल्याला पाहायचा आहे. तर 3.2 पाहण्या अगोदर आपण काय करूयात, पहा तुम्हाला काय सांगणार, तुम्ही पहा वर्ग म्हणजे काय असतं तुम्हाला माहित आहे. वर्ग म्हणजे एखाद्या संख्येला त्याच संख्येने पुन्हा एक वेळेस गुणणे, म्हणजे आपण वर्ग म्हणतो, म्हणजेच 2 × 2 म्हणजे काय, 2 चा वर्ग. अशा प्रकारे आपण याला लिहितो का नाही, यस. म्हणजे 2 चा वर्ग किती असतो हो, 4. वर्ग समजलं. आता वर्गमूळ काय असतं ते आपण पाहूया. चला वर्गमूळ, आता वर्गमूळ म्हणजेच काय, आता आपण काय केलं, 2 चा वर्ग 4 लिहिलं का नाही, यस. म्हणजे आपल्याला काय करायचं, 4 चं वर्गमूळ काढायचं आणि हे असते वर्गमूळाचं चिन्ह, ठीक आहे की नाही. आता हे वर्गमूळाचं चिन्ह आहे आणि इथं आपण 2 लिहितो किंवा इथे लिहायची गरज नाहीये. म्हणजे हे झालं वर्गमूळ, 4 चं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. परंतु 4 ला आपण काय करू शकतो, 2 × 2 अशा प्रकारे लिहू शकतो का नाही, यस. म्हणजेच काय करायचं, 4 = 2 चा वर्ग आहे. आपल्याला काय करायचं, 4 चा वर्गमूळ काढायचं, म्हणजेच काय, वर्गमूळाच्या दोन्ही बाजूचं जर आपण वर्गमूळ घेतला तर हे वर्ग जे 2 चा दुसरा घात आहे ते कॅन्सल होईल. म्हणजेच काय असेल, वर्गमूळाच्या म्हणजे बरोबर 2, म्हणजे 4 चा वर्गमूळ किती असणार आहे, 2. अशा प्रकारे आपण वर्ग आणि वर्गमूळ आपल्याला माहित आहे. आता आपण काय करूयात, घन कशाला म्हणतात ते पाहूया. आता घन म्हणजे काय असतं बेटा, पहा घन म्हणजे काय, घन. आता घन म्हणजे काय, एखाद्या संख्येला त्या संख्येने 3 वेळेस गुणणे म्हणजेच घन असतो. पहा मला काय करायचं, 3 × 3 × 3 म्हणजेच काय आहे, 3 चा तिसरा घात आहे. म्हणजे 3 ला किती वेळेस काय केलं आपण, 3 वेळेस गुणलात, म्हणजेच 3 चा घन. याला आपण म्हणतो 3 चा घन. काय वाचतो याला आपण, 3 चा तिसरा घात म्हणजेच काय, 3 चा घन. आणि 3 चा घन असतो 3 × 3 = 9, 9 × 3 = 27. 3 चा घन काय असतो, 27. आता आपल्याला काढायचं काय आहे, आता पुन्हा आपण पाहूयात घनमूळ कशाला म्हणायचं. घनमूळ म्हणजे काय बघा, आपल्याला 27 चं घनमूळ काढायचं की नाही, यस. मग 27 ला तुम्ही कशा प्रकारे लिहू शकता, 3 × 3 × 3 म्हणजे 3 × 3 = 9, 9 × 3 = 27 झालं का नाही, यस. आपल्याला काढायचं काय, घनमूळ म्हणजे 27 = 3 चा घन. आपल्याला 27 चं घनमूळ काढायचं, म्हणजे जिथं आपण 27 लिहिणार याची कोटी 3 येणार, म्हणजे 27 चं घनमूळ, ठीक आहे. किंवा आपण याला म्हणू शकतो 27 चे तिसरे मूळ, ठीक आहे. म्हणजे काय, इथला जो 3 आहे तो घात, 3रा घात आहे, 3 आहे, हे गायब होईल. म्हणजे आपण इथं घनमूळ घ्यायला ना, म्हणजे इथं काय होईल, एकदा आपण या 3 संख्या म्हणजे एकच संख्या आपण 3 गुणाकार केला ती एकदाच लिहा, म्हणजेच काय, 27 चं घनमूळ किती असणार आहे, 3 असणार आहे. अशा प्रकारे आपण घनमूळ काढू शकतो. आता आपण पाहूया सराव संच 3.3, ठीक आहे. चला तर मग आपण काय करूयात, प्रश्न क्रमांक पहिला सोडवूया. प्रश्न पहिला दिलाय बेटा, खालील संख्यांची तुम्हाला काय करायची आहे, घनमूळे काढायचे. म्हणजे काय करायचं, सुरुवातीला कोणती संख्या दिली आहे पहिली, 8000. आता 8000 ला आपण काय करूयात, मूळ अवयवाच्या स्वरूपात लिहूयात. म्हणजे 8000 ला मी काय करू शकतो, 8 × 1000 अशा प्रकारे लिहू शकतो का नाही, यस. कारण 8 × 1000 म्हणजे 8000 होतात. आता पुन्हा आपल्याला काय करता येतं, 8 ला आपण 2 × 2 × 2 अशा प्रकारे लिहिता येतं का नाही, यस. कारण बेटीने 4 × 2 = 8 म्हणजेच 8 होतात. पुन्हा गुणाकारामध्ये 1000 आहे, म्हणजे 1000 ला आपण लिहू शकतो 10 × 10 म्हणजे 100, आणि 100 × 10 म्हणजे किती होतात, 1000. हे झाले त्याचे मुळाव्या स्वरूपामध्ये आपण लिहिलं. पुन्हा आपल्याला काय करता येते, पहा 2 किती वेळेस आहे 3 वेळेस आहे, 10 किती वेळेस आहे 3 वेळेस आहे. म्हणजेच काय करू आपण, 2 × 10 एकदा कंसामध्ये घेऊ, पुन्हा 2 × 10 आणि पुन्हा 2 × 10 अशा प्रकारे लिहू शकतो का नाही, यस. तुम्ही इथं काय आहे, सगळ्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, तुम्ही कुठला कुठेही गुणाकार करा काही फरक पडत नाही, उत्तर सारखा येणार आहे. म्हणजे आपण काय केला, 2 × 2 म्हणजे अशा प्रकारे आपण 3 ब्रॅकेट केलेत. आता मला सांगा, तुम्हाला जर माहित आहे की आता सपोज आपल्याकडे काय आहे, 8 ला आपण कशा प्रकारे लिहू शकतो, 2 × 2 अशा प्रकारे लिहू शकतो का नाही, यस. आणि 8 बरोबर आपण 2 चा घन अशा प्रकारे लिहितो का नाही, यस लिहितो. म्हणजे आपण काय करूया, तिथं 2 × 10 चा घन अशा प्रकारे लिहिता येत, यस. 2 × 10 किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे, म्हणजे याचा घन. तर मला एक सांगा, 2 × 10 म्हणजे किती, 10 × 2 = 20 म्हणजेच 20 चा घन अशा प्रकारे लिहू शकतो, यस. म्हणजेच 8000 बरोबर आपण लिहू शकतो 20 चा घन. आपल्याला काय करायचं, 8000 चं घनमूळ काढायचं. म्हणजे आपण काय करणार, इथं घन
वर्गमूळाचे चिन्ह लिहिणार आणि 8000 वर्गमूळामध्ये लिहिणार आणि इथं काय असेल याची कोटी 3 कारण आपल्याला घनमूळ काढायचं आहे म्हणजे घनमूळ काढायचं आहे म्हणजे इथला 3 गायब होईल म्हणजे किती 8000 चं घनमूळ असतं 20 आणि हे असेल तुमचं उत्तर खूप सोपं आहे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा समजला नसेल तर व्हिडिओ रिव्हर्स करा बॅक घ्या आणि पहा आणि आवडला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण चॅनल सबस्क्राइब केला तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील आता आपण बघूया त्याच्यामधला उदाहरण दुसरं चला उदाहरण दुसरं काय दिले 729 ला आपल्याला घनमूळ काढायचं आहे म्हणजे अगोदर आपल्याला काय करावं लागेल 729 ला कशा प्रकारे लिहायचं मूळ अवयवाच्या स्वरूपात किंवा अशा प्रकारे आपण लिहूया चला 729 ला 9 ने भागा 729 ला 9 ने भागा 9 8 72 72 मधून 72 गेले 0 राहिले हा 9 खाली घेतला 9 1 9 म्हणजे आपण याला लिहू शकतो 729 ला 9 गुणिले 81 अशा प्रकारे लिहू शकतो का नाही यस म्हणजे 9 गुणिले 81 म्हणजे 729 पुन्हा मला सांगा 81 ला 9 ने भाग द्या 81 ला 9 ने भाग द्या 9 9 81 81 मधून 81 गेले तर उत्तर राहतात 0 म्हणजे आपण याला लिहू शकतो 9 गुणिले 9 गुणिले 9 आता इथं भानगड कशी आली पहा 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे 3 वेळेस आहे म्हणजे आपण 9 चा घन अशा प्रकारे लिहू शकतो का नाही यस म्हणजे 729 बरोबर 9 चा घन परंतु आपल्याला काय करायचं आहे 729 चा घनमूळ काढायचा म्हणजे आपण काय करणार इथं वर्गमूळाचं चिन्ह लिहिणार याला 729 लिहिणार आणि आपल्याला काढायचं घनमूळ म्हणजे आपण काय करणार याची कोटी 3 लिहिणार आणि हे इथला जे 3 आहे ते 3 आपण गायब करणार कारण आपण घनमूळ काढायला म्हणजे हे 3 इथला जो घात आहे तिसरा तो कॅन्सल होईल म्हणजे इथं आपलं उत्तर असेल 9 म्हणजे 729 चं घनमूळ किती असणार आहे 9 आता आपल्याला पाहायचं उदाहरण तिसरं चला आता आपल्याला पाहायचं आहे प्रश्न उदाहरण तिसरं काय केले 343 चा आपल्याला घनमूळ काढायचंय मग सुरुवातीला 343 जशाला तसे लिहा आणि बरोबर आपण काय करूया 343 ला 7 ने भागून बघूया काय येतं पहा 7 4 28 7 5 35 म्हणजे इथं आहे 34 आपल्याला काय 7 4 28 म्हणजे 34 मधून 28 गेले तर 6 राहतात आणि हा 3 खाली घ्या म्हणजे 7 9 63 होतात म्हणजे 63 वजा 63 किती राहिले तो फक्त 0 म्हणजे आपण लिहू शकतो 343 बरोबर 7 गुणिले 49 यस का नाही यस पुन्हा आपण काय करू शकतो 49 ला 7 ने भागून 7 7 49 म्हणजे 49 वजा 49 म्हणजे 0 म्हणजे आपण काय करू शकतो ह्या 49 ला 7 गुणिले 7 गुणिले 7 अशा प्रकारे लिहू शकतो का नाही यस आता आपल्याला काय करायचं की 7 7 गुणिले 7 किती वेळेस आहे 3 वेळेस आहे म्हणजे 7 चा घन 343 ला आपण लिहू शकतो 7 चा घन आपल्याला काय करायचं याचं घनमूळ काढायचंय 343 चं म्हणजे आपण काय करणार इथं घन वर्गमूळा 343 लिहायचं याची कोटी 3 लिहायची म्हणजे घनमूळ आणि हा जो इथला घात आहे तो काय आपण दोन्ही बाजूंचं घनमूळ घेतल्यावर हे काय इथला 3 घात गायब होईल म्हणजे फक्त 7 राहील म्हणजे आपलं घनमूळ किती आलं 343 चं घनमूळ असते बेटा 7 ठीक आहे आता आपण पाहूया त्याच्यामधलं उदाहरण चौथं चला आता आपल्याला पाहायचं आहे उदाहरण चौथं काय दिलंय -512 चं आपल्याला घनमूळ काढायचं आहे सुरुवातीला आपण काय करूया 512 चे अवयव काढून बघूया तर 512 ला कितीनं भागायचं पहा 8 ने भागून पाहूया 8 ने भागा म्हणजेच किती आहे इथं 51 आहे 8 सक 48 म्हणजे 8 सक 48 म्हणजे 51 मधून 48 गेल्यावर किती राहतात 3 आणि हा 2 खाली घ्या किती राहिले 32 आता 32 ला 8 ने भाग जातो का नाही यस जातो म्हणजे 8 4 32 म्हणजे 32 वजा 32 किती राहिले 0 म्हणजे आपण याला 512 ला लिहू शकतो 8 गुणिले 64 लिहिलात का नाही यस पुन्हा आपल्याला काय करायचं आहे 64 ला 8 ने भागायचं पहा 64 ला 8 ने भागा 8 8 किती येतात 64 येतात म्हणजे 64 मधून 64 गेले राहिले 0 म्हणजे आपण काय करू शकतो 512 बरोबर 8 गुणिले हे 64 ला आपण लिहू शकतो 8 गुणिले 8 म्हणजेच आपण लिहू शकतो 512 बरोबर किती असणार आहे 8 चा घन ठीक आहे परंतु इथे किती आहे -512 आहे म्हणजेच -512 बरोबर किती असणार आहे -8 चा घन आपल्याला करायचं काय 512 वजा 512 चा घनमूळ काढायचं म्हणजे आपण वर्गमूळात 512 वजा 512 लिहिणार आणि याचा आपल्याला घनमूळ काढायचं म्हणजे तिथे याची कोटी 3 लिहिणार आणि इथं किती लिहिणार हा जो इथला 3 आहे घात तो कॅन्सल होईल म्हणजे आपण लिहिणार -8 आणि हा -8 तुमचा असेल उत्तर आता आपण पाहूया उदाहरण 5
चला आपल्याला काय करायचंय उदाहरण पाचवे सोडवायचं आहे किती आहे काय आहे -27.44 म्हणजे -2744 चा आपल्याला घनमूळ काढायचा आहे त्यापूर्वी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केला तर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात चला आता आपल्याला काय करायचं -27.44 म्हणजे -27.44 म्हणजे 2744 चा आपण अगोदर अवयव काढू म्हणजे आपण ऋण संख्येचा अवयव म्हणजे याचं पाहूया अगोदर आपण धन 27.44 मध्ये 2744 आपण काय करूया घनमूळ काढूया म्हणजे 27.44 म्हणजे 2744 ला 8 ने भागूया चला मग 8 ने भागल्यावर काय होतं 8 3 24 8 4 35 इथं आहे 27 म्हणजे 8 3 24 27 मधून 24 गेले तर 3 राहतात आणि हा 4 खाली घ्या पुन्हा इथं आले की 34 म्हणजे 8 2 16 8 3 24 8 4 32 8 5 40 किती आहे 34 आहेत म्हणजे 8 4 32 झाले का नाही यस 34 मधून 32 गेल्यावर किती राहतात 2 आणि इथला जो 4 आहे तो खाली घ्या 8 3 24 किती आले 8 3 24 म्हणजे 24 मधून 24 गेले 0 राहिले आपण काय करू शकतो 27.44 ला 8 × 343 या स्वरूपात लिहू शकतो का नाही यस म्हणजे 27.44 बरोबर 8 × आता काय करूया 343 चे अवयव पाडून बघूयात कशा प्रकारे पडतात पहा 343 ला 7 ने भागूयात 7 4 28 म्हणजे 34 मधून 28 गेले तर राहतात 6 आणि खाली घ्या 3 7 9 63 म्हणजे 63 - 63 होतात बेटा 0 म्हणजे आपण याला लिहू शकतो 7 × 49 पुन्हा खालच्या स्टेपला या 8 दिशेने ठेवा पुन्हा 7 × 49 ला आपण लिहू शकतो 7 × 7 म्हणजे आपण आणि ह्या 8 ला आपण कशा प्रकारे लिहू शकतो 8 ला आपण लिहू शकतो 2 × 2 × 2 आहे का नाही यस आणि पुन्हा × 7 × 7 × 7 म्हणजे मला इथं सांगा 2 किती वेळेस आहे 3 वेळेस आहे 7 किती वेळेस आहे 3 वेळेस म्हणजे आपण प्रत्येकाची एक वेळेस गुणाकार करून जोडी करूयात 2 × 7 × दुसऱ्या कंसामध्ये 2 × 7 × दुसऱ्या कंसामध्ये 2 × 7 अशा प्रकारे आपण लिहू शकतो आता मला सांगा 2 × 7 × 2 × 7 × 2 × 7 किती वेळेस आहे 3 वेळेस आहे म्हणजे आपण काय करू शकतो 2 × 7 चा घन म्हणजे किती 7 × 14 चा घन आपल्याला तर काय करायचं आहे पहा या बाजूला लिहितो पहा आता आपल्याला तर काय करायचं आहे आपल्याला 27.44 चा घनमूळ काढायचं आहे म्हणजेच काय करायचं 27.44 बरोबर किती आलंय 14 चा घन आहे का नाही यस आणि आपल्याला याचं घनमूळ नाही काढायचं याचं मूळ घनमूळ काढायचं चला आपण याचं घनमूळ काढू अगोदर म्हणजेच काय 27.44 आपल्याला घनमूळ काढायचं म्हणजे 27.44 वर्गमूळात लिहा इथं कोटी 3 लिहा कारण आपल्याला घनमूळ काढायचं आहे आणि इथला 3 इथं काय होईल कारण आपण दोन्ही बाजूचे जर घनमूळ घेतलात तर काय होईल हा जो घात आहे तो कॅन्सल होईल म्हणजे 14 येईल परंतु आपल्याला काढायचं कशाचं -27.44 चं घनमूळ काढायचं म्हणजे आपण खाली लिहू शकतो सॉरी इथं -27.44 चं आपल्याला घनमूळ काढायचंय म्हणजेच काय -14 याचं घनमूळ असेल हे आहे तुमचं उत्तर आता आपण पाहूया त्याच्यामधलं उदाहरण शेवटचं 6 नंबरचं चला आपल्याला काय करायचं आता उदाहरण 6 सोडवायचं आहे 32768 म्हणजे 32768 आपल्याला घनमूळ काढायचंय मग आपण काय करणार सुरुवातीला 32768 लिहून घेणार आणि बरोबर लिहिणार इथं आपल्याला काय करायचं 32768 ला 8 ने भागूयात आपण चला म्हणजे 8 4 किती होतात 32 होतात म्हणजे 32 मधून 32 गेल्यावर किती राहतात 0 राहतात आणि जो इथला 7 आहे तो खाली घ्या 8 ने 7 ला भाग जात नाही 0 चा भाग द्या -0 करा खाली 7 येईल पुन्हा 6 खाली घ्या म्हणजे 8 9 72 होतात म्हणजे 76 मधून 72 वजा करा शिल्लक राहतील फक्त 4 आणि हा जो 8 आहे तो खाली घ्या 8 7 48 म्हणजे 48 मधून 48 गेल्यावर 0 राहतात म्हणजे ज्याला आपण लिहू शकतो 8 × 4096 ठीक आहे यस आपण लिहू शकतो पुन्हा आपल्याला काय करायचं आहे पुन्हा आपल्याला पहा हे 8 × 4096 आहे आता 4096 चे अवयव काढूयात आपण सुरुवातीला लिहून घ्या 8 × आता 4096 ला पण 4096 ला पण 8 ने भागा किती येतं 8 5 40 खाली किती येणार आहे 9 8 1 8 9 मधून 8 गेल्यावर 1 राहतं पुन्हा हा 6 खाली घ्या पुन्हा 8 2 किती होतात
16 म्हणजे 16 मधून 16 गेले शून्य राहिले म्हणजे आपण लिहू शकतो 8 × 512 यस हो लिहू शकतो पुन्हा आपल्याला काय करायचे 512 चे अवयव पाडायचे 8 विषयाला जसे ठेवा गुणिले 8 लिहा गुणिले आता आपल्याला 512 ला पुन्हा आपण 8 ने भागूयात पुन्हा आपण 8 ने भागूयात 512 ला 512 ला आपण काय करूयात 512 ला आपण काय करूयात 8 ने भागूयात चला 8 ने भागा 8 सक 48 उरले किती 3 खाली घ्या 2 8 चौक 32 किती होता 32 32 मधून 32 गेले 0 म्हणजे आपण काय लिहू शकतो 8 × 64 काय लिहू शकतो 8 × 64 आणि तुम्हाला माहित आहे 64 कशाचा घन असतो 4 चा घन काय आहे 4 चा घन म्हणजे आपण याला लिहू शकतो 8 × 8 × 8 × 64 म्हणजे काय असणार आहे 64 म्हणजे असतं 4 × 4 × 4 म्हणजे 4 चा घन 64 असतो म्हणजे आपण 64 जागी किती लिहू शकतो 4 × 4 × 4 आता मला इथं सांगा 8 3 वेळेस आहे आणि 4 3 वेळेस आहे म्हणजे प्रत्येकाची जोडी करा 8 × 4 × 8 × 4 × 8 × किती असेल 4 असेल म्हणजे आपण लिहू शकतो 8 × 4 चा कंसाचा घन कारण 3 वेळेस आहे आणि आपल्याला काय करायचं आहे घनफळ काढायचं किती सर 32768 आपण काय करणार मग 32768 इथं लिहिणार बरोबर किती आहे 8 × 4 म्हणजे 8 × 32 चा घन कितीचा घन आहे 32 चा घन आपल्याला 32768 घनफळ काढायचं म्हणजे आपण काय करणार वर्गमूळामध्ये 32768 लिहिणार याचा आपल्याला घनमूळ काढायचंय म्हणजे काय करणार इथला जो घात आहे तो कॅन्सल होईल म्हणजे आपण इथं लिहिणार 32 म्हणजे आपलं उत्तर किती असेल 32768 घनमूळ काय असणार आहे फक्त 32 व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला